काही हरकत नाही आहे, त्यांनी जरूर त्यांच्या सोबत जावं, कारण शेवटी ते सगळे एकच आहेत. फायनली भारतीय जनता पक्षाला हरवण्याकरता, पराजित करण्याकरता सगळे एकत्रित येण्याचा प्रयत्न करतायत, पण कोणी एकत्रित आलं तरीही भारतातली जनता, महाराष्ट्रातली जनता ही मोदीजींच्या मागे आहे आणि ती भारतीय जनता पक्षालाच निवडून देईल. फक्त आता या सगळ्या अलायन्समध्ये शिवसेना काय करणार याच्याकडे आमचं लक्ष असेल. आता तुम्ही एमआयएमला बी टीम म्हटलं जात होतं भाजपची, आता तीच बी टीम ते स्वीकारायला तयार? ते हारले की त्यांना ईव्हीएम दिसतं, बी टीम दिसते, झेड टीम दिसते, सी टीम दिसते. तेव्हा हारल्यानंतर अशा अनेक गोष्टी ते बोलत असतात, त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नसते. एमआयएमवर टीका केली आहे शिवसेनेने यापूर्वी, कारण की कट्टर मुस्लिम पक्ष आणि कट्टर हिंदू पक्ष आता एकत्र येणार तसं कसं होणार आहे? नाही, म्हणूनच आम्ही पाहतो ना आता नेमकं सत्तेकरता ते काय करतात. तसंही त्यांनी शिवसेनेने आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेला आहे आणि अजानची स्पर्धा वगैरे चालली आहे, त्याचा परिणाम आहे का बघू. राजूजींचे खाते काढलेले आहे, बिना खात्याचे मंत्री झालेले आहे. तुम्ही जे मागणी करत होते 50% स्वीकारली असं दिसतं. मला असं वाटतं की 50% वगैरे स्वीकारून त्याचा फायदा नाही आहे. शेवटी संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती, जे स्टॅट्युटरी पदावर नाही आहेत ते संवैधानिक पदावर आहेत, संवैधानिक पदावर असलेला व्यक्ती हा जेलमध्ये असताना त्यांनी पदावर राहणं योग्य नाही. राजू शेट्टी देखिए, वैसे भी ये सारे लोग एक ही है और एमआईएम अगर इनके साथ जुड़ता है तो कोई हमको फर्क नहीं पड़ता. इसका कारण लोगों का विश्वास मोदी जी पर है, लोग मोदी जी को देखकर हमको वोट करते, हमारे काम को देखकर वोट करते. ये सारे साथ में आ जाए तो भी फर्क नहीं पड़ता. अब इतना ही देखना है कि शिवसेना और एमआईएम किस प्रकार से साथ में आते हैं. मुझे लगता है वैसे भी शिवसेना ने अजान स्पर्धा शुरू कर दी है, जनाब बाळासाहेब ठाकरे कहना शुरू कर दिया है, तो शायद आ भी सकते. राजू शेट्टी राजू शेट्टी राजू शेट्टी शेतकरी नेते राजू शेट्टी भाजप सोबत येण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटलांनी भेट नाही, अजून माझी या संदर्भात काही चर्चा झाली नाही. मुळातच राजू शेट्टी हे आमच्या सोबत होते, काही कारणाने ते पलीकडे गेले. आमचं एकच खरं म्हणजे याच्यात अपेक्षा एवढीच आहे, सोबत कोण येणार आहे नाही आहे हे प्रत्यक्ष कळल्याशिवाय त्याच्या संदर्भात कुठली प्रतिक्रिया देणं योग्य नाही. फक्त मला एकच वाटतं की जो कोणी शेतकरी नेता असेल त्यांनी जर मागच्या काळात वळून बघितलं तर जेवढे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे माननीय मोदीजींनी घेतले तेवढे कोणीच घेतले नाही. आणि त्याचसोबत विशेषतः साखर कारखानदारी करता आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरता जे मोदीजींच्या सरकारनं केलं ते कोणीच केलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की याचा विचार प्रत्येकानेच केला पाहिजे. मात्र अद्याप माझी त्यांची कुठलीही चर्चा झालेली नाही.